नमस्कार, जामखेड टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। जामखेड तालुक्यामध्ये एकूण 49 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक मतदान पार पडलेलं आहे। जामखेड तालुक्यामध्ये 49 ग्रामपंचायतीपैकी 10 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या होत्या, त्यामुळे 39 ग्रामपंचायतीमधून जामखेड तालुक्यामध्ये एकूण 299 या सदस्यांसाठी मतदान पार पडलं। मतदानाची तालुक्याची टक्केवारी ही 82.48 इतकं तालुक्यामध्ये मतदान झालेलं आहे आणि मतमोजणी ही उद्या दिनांक 18 जानेवारी रोजी तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी 8:30 पार पडणार आहे। त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे। मतमोजणीच्या या ठिकाणी 13 टेबल लावण्यात आलेले आहेत। प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षण अधिकारी असेल, त्यानंतर त्यांना सहकार्य करण्यासाठी किंवा सहाय्यक म्हणून तलाठी त्या टेबलवर काम करतील आणि त्यांच्यासोबत एक शिपाई काम करेल आणि संपूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी 10 फेऱ्या होतील। आणि सुरुवातीला ज्या जामखेड तालुक्यातल्या मोठ्या ग्रामपंचायत आहेत त्यांची मतमोजणी पार पडेल। खरडा ग्रामपंचायतीपासून मतमोजणीसाठी प्रारंभ होईल, त्यासाठी संपूर्णरित्या पोलिसांचं बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बॅरिकेडिंग केलेलं आहे। उमेदवार किंवा त्यांचा उमेदवाराचा प्रतिनिधी यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जाईल। यावेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, गुटखा, तंबाखू किंवा कोणताही ज्वालाग्रही पदार्थ हा आणण्यास प्रतिबंध केलेला आहे। तसेच जे उमेदवार विजयी होतील किंवा पराभूत होतील त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, त्याचप्रमाणे विजयाच्या जल्लोषामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोरोनाच्या लाटीच्या पार्श्वभूमीवर 5 पेक्षा जास्त लोकांना जमाव करण्यासाठी SP साहेबांनी बंदी घातलेली आहे, त्यामुळे त्या अनुषंगानं पोलीस विभागांना पण सूचना दिलेल्या आहेत असं या मतमोजणी प्रक्रियेचं नियोजन केलेलं आहे। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या ज्या गावामधील ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं, वोटिंग झालं, त्या सर्व ग्रामस्थांना, मतदारांना, कार्यकर्त्यांना मी जामखेड पोलिसांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। अतिशय शांततेच्या मार्गानं आणि कायद्याच्या मार्गानं त्या दिवशी लोकांनी पोलिंग केलेलं आहे, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार मानणं मी माझं कर्तव्य समजतो। उद्याचं जो मतमोजणीचा कार्यक्रम तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी पार पडणार आहे, तर त्याकरता माननीय होम DYSP या ठिकाणी बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून रोशन पंडित सर या ठिकाणी असणार आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 65 पोलीस अंमलदार आणि 15 होमगार्ड असा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आणि सर्वांना व्यवस्थित ब्रीफ केलेलं आहे। बंदोबस्ताचे वेगवेगळे टप्पे आम्ही याच्यामध्ये तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तहसील कार्यालयाच्या आतमध्ये असणारा जो बंदोबस्त आहे, त्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही बॅरिकेडिंग करणार आहे तहसील कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर बॅरिकेडिंग करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाहनं येऊ नये किंवा विनाकारण लोकांनी गर्दी करू नये या दृष्टीने आम्ही बॅरिकेडिंग केलेलं आहे। तर त्या बॅरिकेडिंगच्या ठिकाणचा पण बंदोबस्त आम्ही या ठिकाणी लावलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा बंदोबस्त आमचा ट्रॅफिकचा असणार आहे, जेणेकरून या ठिकाणी उद्या येणारी जी वाहनं आहेत त्यांचं व्यवस्थित पार्किंग झालं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे। वाहतुकीच्या दृष्टीनं आम्ही लोकांना असं आवाहन केलेलं आहे की खरडा आणि नन्नज परिसरातून त्या भागातील ज्या ग्रामपंचायतीच्या उद्या मतमोजणी होणार आहे, तर त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी करमाळा चौक किंवा लक्ष्मी कॉर्नर सर्कल या ठिकाणी त्यांची वाहनं व्यवस्थित पार्क करायची आहेत, जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही। तसंच साकत, मोहा, सावरगाव या भागातून येणाऱ्या व्यक्तींनी त्यांची वाहनं मार्केट यार्ड या ठिकाणी पार्क करायची आणि तिथून तहसीलच्या ठिकाणी चालत यायचं आहे।
याशिवाय आरणगाव, कवडगाव, डोणगाव, पिंपरखेड आणि पाटोदा या भागातून येणाऱ्या वाहनांनी त्यांची वाहनं पंचायत समितीच्या समोरचा जो मोकळा परिसर आहे आणि नवीन बसस्थानक या ठिकाणी जी पार्किंगसाठी असणारी जागा आहे तर त्या ठिकाणी त्यांची वाहनं पार्क करायचं आहे आणि तिथून पायी तहसील कार्यालयाचे या ठिकाणी यायचं आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हा संदेश देईन की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे संचारबंदीचा आदेश लागू केलेला आहे 37(1)(3) प्रमाणे आणि त्याचं प्रत्येकानं पालन करायचं आहे. विनाकारण फटाके फोडायचे नाहीत किंवा जे पूर्वी आपल्याला पाहायला मिळायचं की पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके उडवणे, गुलाल उधळणे अशा पद्धतीचे खुन्नस देणारे प्रोग्राम किंवा अशा घटना कुठेही होणार नाहीत याकडं प्रत्येकाने लक्ष द्यायचं आहे. याशिवाय विनाकारण गुलाल उधळणं किंवा गुलालावरून एखादा वाद निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन करणं, अर्वाच्य भाषा वापरणं किंवा मद्यधुंद अवस्थेमध्ये विनाकारण इतरांना त्रास होईल, सर्वसामान्य जनतेला त्रास होईल किंबहुना एखाद्या पराभूत उमेदवाराला वाईट वाटेल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन त्या लोकांनी करायचं नाही. आणि जे पराभूत झालेले आहेत त्यांनाही आम्ही आवाहन करू इच्छितो की हे निवडणूक आहे, लोकांच्या मनाचा कौल आहे आणि तो फार दिलदारपणे स्वीकारला पाहिजे. एक चांगलं वर्तन त्यांनी पण करायचं आहे विजयी उमेदवारांना शुभेच्छा देऊन, जेणेकरून आपल्या गावचा विकास कसा होईल किंवा त्या दृष्टीनं त्या लोकांनी प्रयत्न करावा असं आम्ही आवाहन करतो. या उपरी लोकांना माझा हा संदेश आहे की ग्रामीण भागामध्ये जातीउत्साही कार्यकर्ते असतात, डीजेची मागणी असते, डीजेला बंदी आहे, कुठल्याही मिरवणुकीला बंदी आहे आणि त्याचं सक्त पालन लोकांनी करायचं आहे. आणि त्याचं पालन न करता चुकीच्या पद्धतीनं जे लोक डीजे वाजवतील, मिरवणूक काढतील तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू हे आम्ही ठरवलेलं आहे आणि लोक त्याला प्रतिसाद देतील आणि शांततेच्या मार्गानं हा विजय साजरा करतील असं माझी एक अपेक्षा आहे. सर्वांना मी शुभेच्छा देतो, सर्वांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करतो. धन्यवाद. कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते. सामखेड टाइम्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा.